जे येशूमध्ये 59 आपली मानवतावर जात 40% म्हणतोय पण ही बाळटी काय करायची ही बाळटी कशासाठी आहे आपल्याला सवलती देण्यासाठी आहे पण यांना आपली भगवान कुलदैवतच माहीत नाही आणि आपला समाजच माहिती नाही तर मग आशा आहे की काय होईल की आपल्या समाजावर अन्याय होतो मग यांना म्हणायचे आमच्या समाजासाठी विशेष योजना द्या दिली तर ठीक आहे नाही तर भविष्यामध्ये स्वतंत्र आपले लघु महामंडळ असेल दासरी माला दासरी महामंडळ तर त्याला आपण माहिती नाव दिलं माला दासरी लघु महामंडळ आता ते 100 कोटीचं माहिती आल्यावर काय होणार त्या ठिकाणी अधिकारी सुद्धा आपलेच पाहिजे आता आपल्या दासरी समाजामध्ये नोकरीचं प्रमाण असेल पाय पण भविष्यामध्ये जर युवक संघटनेला समाज बांधवायची तुमची साथ मिळाली तर भविष्यात युवक संघटना ही काय करू शकत नाही ते तुम्ही आता पाहत राहणार आहात आणि भगवान श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचा आशीर्वाद आता मी या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही आम्ही सुरुवातीला युवक संघटना स्थापन झाल्याबरोबर या ठिकाणी 2 महिन्याच्या आत निवडणुका होत्या विधानसभेच्या नवीन संघटना झालेली 1 महिन्याची संघटना आणि 11 जागी आम्ही निवडले कशी केली असते रात्रंदिवस मी रात्रीच्या 12-1 वाजता प्रवास केलेला आणि या सगळ्याची निवड टाकून द्या आता आपले 11 विधानसभा क्षेत्रात पाठिंबा दिलेले आहे त्या ठिकाणी जवळपास 6-7 जागे आपले आमदार आपले कोणतेच काम रुजणार नाहीत या ठिकाणी कासरी माला दासरी समाजाचे जे प्रश्न असतील या ठिकाणी आपल्याला उपकार पण कोणाचे घ्यायचे नाही युवक संघटना इतकी स्वाभिमानी संघटना आहे मी म्हणत नाही या अगोदर समाजात 5 समाज संघटना आहे तर त्या समाज संघटना माझी पण एक संघटना होती मी 2008 केली होती पण मी ती वरिष्ठ वाल्याने केली वरिष्ठवाल्याने काय केली आमसभा दुसरी संघटना स्थापन केली आपल्या समाजात किती संघटना आली आता आपली पाठी आहे 4 आहे आपल्या दासरी समाजात आतापर्यंत 5 समाज संघटना किती त्याच्या 5 पण मी दोष देणार नाही त्यांना यांनी त्यांच्यापर्यंत कामं केले पण या ठिकाणी आपल्याला शासन दरबारी आपण कुठेतरी कमी पडलेला आहोत आणि आपल्याला या समाज संघटनेचा फायदा असा करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या जे सामान्य गरीब समाज बांधव आहे सामान्य महिला भगिनी वर्ग असेल आपल्याला प्रत्येक एक घटक नाही सोडायचा आहे आपला दासरी समाज बांधव असेल आपले महिला भगिनी वर्ग असेल आपला युवक असेल आपला बाल असेल आपल्या पुढे सुद्धा आता शाळेमध्ये पैसे भेटत आहे तसेच 11वी 12वी असते शिष्यवर्ता नाही मिळायचा आणि 12वीच्या पुढे तर इतक्या अफाट शिष्यवर्ती आहेत आपल्याला 20-25-25 हजार रुपये या ठिकाणी शिष्यवर्ती मिळते तर या योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे आणि या शिष्यवर्त्यांचा लाभ आपल्याला सोडायचा आहे तर आता मी म्हणतो युवा गट योजनेविषयी युवक संघटनेविषयी बोलत ना तर आता मी युवा गट योजनेविषयी बोलतो आता एक भारतीय आणि समाज कल्याणची युवा गट योजना आलेली आहे त्या योजनेचा लाभ आपल्याला आता गावामध्ये करून घ्यायचा आहे सगळीची काही काम अगोदर सुरुवात केलेली आहे पण आता मला पूर्ण समाजाचा विचार करून तुम्ही नांदेडी हिंगोली परभणी तिन्ही 4 जिल्ह्यात हे करायचं आहे तुम्ही आता सत्यजीकडे नावं द्यायची आहेत आपल्या सत्यजी आपल्याला 15 कडे करायचे आहेत त्यामध्ये तर आपल्याला एक युवा गट बनवायचा आहे त्या गटाला नाव द्यायचं आहे तर आपल्या ग्रामसभेत या ठिकाणी नंदीश्वर महाराज असल्यामुळे मी सतीजींना कळवलेला आहे आपला जो दासरी समाजाचा गट असेल त्याला जय नंदीश्वर महाराज असं एक नाव देऊन आपल्याला कवाडाचा गट स्थापन करायचा त्यामध्ये आपल्या समाजातील महिला वर्ग असेल त्यांनी नावं द्यायची आहेत 10वी 8 आहे पण 10वी नसेल तरी
एकोणीस सातवी यातून आठवी यात अठरा ते पन्नास वयोगटातील सर्व महिलांनी त्या ठिकाणी नावं द्यायची आहे. आपण तुम्ही काय करा, एका घरामध्ये दोन दोन नावं घ्या. आपण ती मर्द दोन त्यांनी एक एक म्हणजे पण दोन्ही पिढीची नावं द्यायची. कारण पुरुषांचा वेगळा व्यवसाय असणार, घरी महिलांचा वेगळा असणार. कारण कोणी टेलरिंगचं काम करतो, महिलांना पण आपल्याला काम पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या दासरी समाजामध्ये आपल्या कर्तुळे आणि घरी लक्ष्मीचे हात वगैरे बांधले रोजगार आहे. याला जर शासनाचा लाखी लाख रुपयाचं जर आपल्याला त्या ठिकाणी जर अनुदान मिळालं, तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपला परंपरागत दासरी समाजाचा व्यवसाय वाढवता येईल, उभारता येईल. त्या ठिकाणी आपल्याला म्हणून या योजनेचा बाळकीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. असं नाही की युवक संघटनेचं कोणी जर तुम्हाला म्हणलं की युवा आम्ही पैशाचे हे विचारच करायचं नाही. मी या ठिकाणी आज म्हणलं नांदेड जिल्हा कवानच काय, नांदेड हिंगोली परभणी चारही जिल्ह्यात कोणताच माझा युवक संघटनेचा पदाधिकारी एक रुपया जर मागितला तर मला त्या ठिकाणी पूर्ण. आम्ही या ठिकाणी समाजाची सेवा करण्यासाठी समोर आलेले आहोत. फक्त या ठिकाणी युवक संघटनेला तुम्ही साथ द्यायची आणि या ठिकाणी भगवान श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचा आशीर्वाद घेऊन समाजकाम करायचं आहे. उद्या या ठिकाणी समाजाचं आल्यावर या ठिकाणी आपल्याला शासनाचं या ठिकाणी घ्यायचं ना. तुम्ही शासनाचं घेत नाही, समाज बांधव पहिलाच आपला घडून येईल. तर या ठिकाणी आपल्याला शासनाचं जे योजना आहे त्याचा लाभ सामान्य गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचायचा आहे. आपल्या तळागाळात जे समाज बांधवांपर्यंत पोहोचायचा आहे. युवा योजनेचा जास्तीत जास्त लाभ पोहोचायचा. 15 जर जास्त होत असतील तरी होऊ द्यायची, दोन ज्येष्ठ करायचे. गावचे लोकसुद्धा आपणनुसार आपण ते मान्य करून आपली जबाबदारी. तुमच्या त्या ठिकाणी नावं दिल्यावर तुमचं जे काही असेल ते आमची जबाबदारी. कारण या ठिकाणी जे काही मग आम्ही पाठपुरावा करायचा, तुम्हाला त्या ठिकाणी तालुक्याला जायची काहीच गरज नाही. तुम्ही घरीच राहायचं, घराच्या बाहेर आम्हालाच कुठं जायचं नाही या ठिकाणी आपल्या. पण त्या ठिकाणी स्वयंपूर्ण बनवायचं, आपल्या दासरी समाजातील जे महिला वर्ग आहे स्वयंपूर्ण बनवायचं आणि आपल्याला स्वाभिमानानं जगता आला पाहिजे. आपला समाज खूप मरून जगलेला आहे आणि जे आहे त्याच्यात नाही. आता कसं आहे, या ठिकाणी काळ बदलत आहे, काळाप्रमाणे विचार बदलत आहे. आज प्रत्येक कुटुंबामध्ये आज मोबाईल आलेला आहे, तर त्या ठिकाणी परिवर्तन होत आहे आणि आपल्याला उत्पन्नाचं साधन वाढवायचं आहे. आज पहिल्यावरी आपली बाजारं होत नाहीत, 2 झाले यात्रा बंद आहे. मग या ठिकाणी आपल्याला आपल्या समाज बांधवांचं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला आपण काहीतरी येतं. शासनाशी काही अनुदान नाही. दुसऱ्या समाजाला जर योजना घेत असतील आणि आपल्या धर्तीमाला धर्ती समाजाला मिळत असेल, हा तो मुद्दा अन्यायच आहे. मग पण कशामुळे अन्याय, तर आपण त्या ठिकाणी कमी पडत आहोत, आपण त्या ठिकाणी बोलत नाही. आमच्यासारखे युवक आता पुढे येत आहेत, जागरूक होत आहेत, त्यांनी काम करत आहेत, वरिष्ठचे लोक करत आहेत, त्यांनी पूजा करत आपण आपल्या भागात करूचा. सगळे मिळून समाज बांधव एकत्र येऊन काम करूचा आणि तळागाळातील आपल्याला सगळ्यांना घेऊन चलायचं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही सचिनजींना साथ द्या, यांच्या मागं उभा राहा. तुम्ही जर आपल्या माणसाला